ये है टॉक्स न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं पॉलिटॉक्स राजनीति का कच्चा चिट्ठा मंचवर्ती उपस्थित राज्य के पूर्व मुख्यमंत्री देशाचे पूर्ण गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब मंचवर्ती उपस्थित परम आदरणीय वैशालीताई देशमुख मंचवर्ती उपस्थित दोगी उमेदवार तरुणाचे प्रतीक अमित आणि धीरज देशमुख उल्हासराव पवार साहेब अदिती देशमुख व्यंकट बेदरे भाई दीपशिका देशमुख अभय सोळंकी प्रशांत पाटील साहेब समस्त काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्ता माझे समोर लाटूर क्षेत्रचे सम बंधू आणि बागिनी मीडियाचे माझे सगळं मित्रगण आणि मारे परिवारचे सदस्यगण जो येथे एकत्रित आहेत माझ्या सौभाग्य आहेत की लातूर मध्ये हे दोन्ही उमेदवारच्या मध्ये आपणचे जवळ मी उपस्थित आहेत आता अमित सांगून आला होता की शिंदे आणि सिंध्या नाही अमित हे शिंदे आणि सिंध्या नाही हे शिंदे आणि शिंदे आहेत पूर्ण देशामध्ये सिंध्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये सिंध्या नाही शिंदे आहेत शिंदे मला फार हर्ष आहेत आणि माझ्या सौभाग्य आहेत की मंचवरती वैशाली ताई आमची जवळ आहेत मी आपण सांगतो की आज मी काँग्रेस नेते चे रूप मध्ये नाही आपणच्या जवळ एक मराठा माणूस रूप मध्ये उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचा प्रचार प्रचार प्रचारमध्ये हे महाराष्ट्राची माटी जवळ ज्योतिरादित्य शिंदे आणि शिंदे परिवारांच्या राजनैतिक संबंध नाही संबंध आहेत तो एक पारिवारिक संबंध आणि एक रक्तचा संबंध आहेत आणि हे लातूरच्या सुपुत्र विलासरावजीचा मी काय सांगू हे तुमच्या परिवारचे सदस्य होता हे माटीचे सुपुत्र होते आणि लाटूरचा झंडा घेऊन महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये गाडून विलासरावली विकास आणि प्रगतीचा एक नया इतिहास रचून हे सगळं लाटूर क्षेत्राचं नाव स्वर्ण अक्षरमध्ये ठेवायचा कार्य त्यांच्या सोच आणि विचारधाराची होती माझ्या वडीलच्या जवळ त्यांच्या एक आत्मीयता का रिश्ता रिश्ता होता आणि राजनीतीचा पहिला कदम दोन हजार दो मध्ये दुःखच्या वातावरण मध्ये जब मी घेऊन राहिला होता विलासराव जवळ विलासराव देशमुख साहेबचा सा, हात माझ्या हात मध्ये घेऊन ते मार्गच्या प्रशस करायच्या कार्याचे विलासरावजी देशमुख ची कार्य होती आणि आज आपणच्या समोर पहा तेच परिवारचा ची परंपरा वडील वडीलचा संपूर्ण जीवन संपूर्ण जीवन जनसेवामध्ये गेला आणि आज तेच कुटुंबचा एक वारिस नाही लेकिन दोन दोन वारिस अमित आणि धीरज दोघी तेच शपथ आपणच्या जवळ हे मंचवरती घ्यायला उपस्थित आहेत हे दोघी मी आता पाहून आला होता अमितचा अंदाज हातांचा अंदाज स्वरचा अंदाज योग्य पिताचा योग्य पुत्र आहेत आणि <प्राँगा> त्याच्याजवळ माझा फार अनुभव झाला पण मला हे विश्वासपणी आहे की हे, हे जनसेवाच्या पत्वर त्याचा भाव आता धीरज तेच परंपरा परंपरामध्ये चलायचा एक संकल्प घेऊन हे लाटूरचा झंडा आता एक भाव नाही दोन दोन भाऊ घेऊन महाराष्ट्रामध्ये ठेवणार और मैं इस बात को भी विश्वास से कह सकता हूं आज कि राजनीति देश में बहुत बदल रही है नेता लोगों से आज जनता नफरत करती है क्यों क्योंकि नेता आपको बहुत मिलेंगे नेता आपको बहुत मिलेंगे जिनके दिमाग दूध की तरह साफ होते हैं लेकिन दिल बहुत काले होते हैं पर आज मैं गारंटी से कह सकता हूं और मैं ज्यादा लोगों की गारंटी नहीं लेता जनसेवा में पर मैं गारंटी से कह सकता हूं कि आपके सामने जो लातुर शहर और लातुर ग्रामीण के उम्मीदवार खड़े हैं अमित के रूप में और धीरज के रूप में इनके दिमाग दूध की तरह साफ हैं और दिल भी दूध की तरह साफ है काड़ कसौटी सा है पण कसोटीला सांगा काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहेत आमच्या मध्य महाराष्ट्र विकासची उन्नतीची विकासची उन्नतीची प्रगतीची प्रतीक होती आज शेतकऱ्यांच्या काय स्थिती आहेत राज्य सरकारची नीती जवळ त्यांची नीतीच्या सोबत आज शेतकऱ्यांना समर्थन मूल प्राप्त होतात का कर्जमाफी प्राप्त होतात का आज शेतकऱ्यांची स्थिती पहा प्रतिदिन आठ आमचे अन्नदाता आत्महत्या करतात महाराष्ट्रामध्ये अन्नदाता म्हणजे काय अन्नदाता स्वतःचा पोट नाही भरतात अन्नदाता गावाचा पोट नाही भरतात अन्नदाता जिल्हा राज्याच्या पोट नाही भरतात अन्य अन्नदाता संपूर्ण देशाच्या पोट भरतात बाबा कृषी प्रधान राज्य आहेत आमच्या महाराष्ट्र समर्थन मूल नाही माफी नाही मोठा बिजलीचा बिल आणि पाणीच्या तो गोष्टी नको करा तुम्ही सरकारची संकल्प होती दोन हजार उन्नीस मध्ये स्वतंत्र करणार महाराष्ट्राच्या एक एक गावाला आज महाराष्ट्रामध्ये पाच हजार मोठे गाव आणि दहा हजार लहान गावमध्ये सात सात हजार टँकर जवळ पाणी जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेईस लाख डायरियाच्या केस आहेत तीन लाख टायफॉईडच्या केस आहेत शेतकारांची स्थिती सामान्य नागरिकांची स्थिती आणि औद्योगिकरणची कार्य ते गोष्टी नको करा तुम्ही हे महाराष्ट्र ऑटोमोबाईल आणि टेक्स्टाईलचं केंद्र होता आज बेरोजगारीचा केंद्र झाला आमचा महाराष्ट्र जी डी पी सबसे कम हो गई है आज और बेरोजगारी सबसे ज्यादा हो गई है आज महाराष्ट्र में पुणे की बात करो ठाणे की बात करो मराठवाड़ा की बात करो इतने औद्योग नहीं लगे जितने औद्योग आज पांच साल में राज्य में बंद हो चुके हैं तो आज जो हर माता और पिता अपने नौजवान को शिक्षित करते हैं कॉलेज की डिग्री दिलवाते हैं इस सोच और विचारधारा के साथ कि आने वाले पीढ़ी का भविष्य आज वर्तमान की पीढ़ी से ज्यादा सुनिश्चित हो पाए आज नौजवान का जो साक्षरता का सर्टिफिकेट है महाराष्ट्र में राज्य शासन ने उसको बेरोजगारी के सर्टिफिकेट में तब्दील कर दिया है तो आज मैं आपसे कहना चाहता हूं ना धर्म की बात हो न धर्म की बात हो न जात, जात की बात हो न धर्म की बात हो और न जात की बात हो जनता बेरोजगार है पहले निवालों की बात हो न धर्म की बात हो और न जात की बात हो जनता बेरोजगार है पहले निवालों की बात हो मेरे दीन को दिक्कत मेरी नींद को दिक्कत ना भजन से मेरी नींद को दिक्कत ना भजन से मेरी नींद को दिक्कत ना आजान से मेरी नींद को दिक्कत ना भजन से मेरी नींद को दिक्कत ना आजान से मेरे नींद को, को, को दिक्कत मरते हुए जवान और खुद खुद खुशी करते हुए किसान से तो आज माझ्या आपणच्या जवळ एक निरोप आहेत एक वाक्य मध्ये मी आपण सांगतो की घातल्याशिवाय घातल्याशिवाय धार नाही घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या जाटीला घातल्याशिवाय तार नाही तलवारांची जाटीला अमित धीरज शिवाय पर्याय नहीं लाटूर चा मटीला धन्यवाद जय हिंद ये है टॉक्स न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं पॉलिटॉक्स राजनीति का कच्चा चिट्ठा